What's up, people? So, काही दिवस आधी मी एक खोली साफ करत होतो, काही त्यातले ड्रॉवर साफ करत होतो आणि त्या ड्रॉवर मध्ये मला हे मॉचपॉच सापडलं. मीच आणून ठेवलं होतं. दर वेळेला आई आणि मी म्हणायचो की आई पुण्याहून इकडे आली की कधी वेळ असेल तर आपण हे ट्राय करूया. मॉचपॉच काय आहे? तर मॉचपॉचनी तुमच्याकडे जर एखादा प्रिंटेड फोटो असेल आणि तो जर तुम्हाला लाकडी सर्फेसवर ट्रान्सफर करायचा असेल तर तो मॉचपॉचनी करता येतो. सो आम्ही दरवेळेला म्हणायचो की जरा वेळ असेल तेव्हा आपण हे करून बघूया हाऊ इट वर्क्स, बट वी नेव्हर डिड इट. आणि हे तसं खरं तर जुनं आहे, 2015 मॅन्युफॅक्चर झालेलं आहे. तर आय डोंट नो इफ इट इज गोइंग टू वर्क, तर जस्ट गोना ट्राय. आता मी नंतर पाहिलं हे आता सध्या ऑनलाईन सुद्धा इझिली अवेलेबल झालेलं आहे. जिकडे डिलिव्हरीज चालू आहेत तिकडे तुम्हाला इझिली हे मिळू शकतंय. बट आय एम गोना युज द सेम मॉचपॉच अँड नॉट वेस्ट इट. सो वॉट यू नीड इज अ वुडन सर्फेस. सो माझ्याकडे ही एक लाकडी डबी सॉर्ट ऑफ आहे, तर ह्याच्यावरती आपण ट्रान्सफर करणार आहोत. तर नक्कीच इकडे नाही, इकडे नाही, इकडे नाही. तर आय हॅव सिलेक्टेड दिस प्लेस. आता खाली फोटो ट्रान्सफर करून काय उपयोग असं तुम्हाला वाटत असेल? सो माय आयडिया इज आफ्टर ट्रान्सफरिंग द फोटो हे बेसिकली असंच्या असं सुद्धा आपण प्लेस करू शकतोय, ऑर फोटो आडवा असेल तर असं प्लेस करू शकतोय. हे जस्ट रिअलाइज झालं, सो आय लाईक वाय नॉट ट्राय. आणि हे ट्रायल अँड एरर आहे, त्यामुळे समजा गणलं चुकलं काही तर इट्स ओके. इफ इट गोज वेस्टेड तरी काही वेस्ट झालं असं फार वाटणार नाही. आणि फोटोज कोणते? तर गोंदियाला शूट केलं तेव्हा मी काही वर्किंग स्टिल्स प्रिंट करून घेतले होते, ते माझ्याकडे होते. आणि त्यातलाच हा फोटो मी सिलेक्ट करतोय. आय डोंट वॉन्ट टू रुइन द अदर पिक्चर्स, नाईदर डू आय वॉन्ट टू रुइन दिस पिक्चर, बट आय कॅन गो अहेड अँड ट्राय दिस. त्यातून याचं ओव्हरऑलची ज्या बॅकग्राऊंड किंवा डेप्थ ज्या प्रकारची दिसतीये ती मला खूप असं वाटतंय की ह्याच्यावरती चांगली दिसेल. सो लेट्स ट्राय. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय तर या साईज मध्ये हा फोटो कट करून घ्यायचा आहे. सो गोना डू दॅट. ऑलमोस्ट डन. पुढची प्रोसेस सुद्धा खूप सिम्पल आहे. ह्याच्यावरती आपल्याला मॉचपॉच अप्लाय करायचं, विच वी आर गोना डू. येस, बऱ्यापैकी झालेला आहे. Now all we have to do is just place the photo on this. Photo. We place it here. Make sure that there are no air bubbles stuck. जसं आपण आपल्या मोबाईलला स्क्रीन सेवर मोबाईलला जसं आपण ते स्क्रॅच गार्ड लावतो तसंच आहे. त्या स्क्रॅच गार्ड मध्ये जसे एअर बबल्स अडकले नाही पाहिजेत, नाहीतर एखादा बबल येऊ शकतो. तसंच तिकडे सुद्धा तीच काळजी घ्यायची. संभव मी जो पेपर वापरलाय तोच खूप थिक आहे, त्याच्यामुळे तसा प्रश्न मला येत नाहीये, पण अदरवाइज जस्ट हॅव टू. हे लॉन्ग झाल्यानंतर आपल्याला ओव्हरनाईट ठेवायचंय, हे सुकू द्यायचंय. मला अजून दोन गोष्टी सापडल्या जे आयडियली वुडन कोस्टर्स आहेत. सो आय एम गोना ट्राय ट्रान्सफरिंग पिक्चर्स ऑन दिस टू. दिस फोटो आय एम ऍक्च्युली वरिड बिकॉज हे जे वुडन कोस्टर आहे ते थोडं डार्क आहे. सो आय डोंट नो ह्याच्यावर कसं येईल, पण फोटो कम्पेरेटिव्हली लाईट आहे, सो कदाचित दिसेल. सो लेट्स ट्राय इट आउट. प्लेसिंग दिस ऑन इट द लाइटर साइड. सो नाउ टाइम फॉर सम पेशन्स. थोडा वेळ जाऊ देणार आहोत आपण. ओव्हरनाईट मे बी कम्प्लीट सुकायची जरा वाट बघणार आहोत. आय गेस 12 hours आर मोर दॅन इनफ. सो समवेअर अराउंड एक नाही म्हटलं तरी 12 to 18 तास आपण सुकू देऊया या गोष्टींना. सो 24 hours झालेले आहेत, रॅदर हे ओव्हरनाईट सुकू द्यायचं असतं फक्त. पण तसं काही घाई नाही आहे, तर त्यामुळे आय थॉट लेट इट जस्ट बी. आणि आता 24 hours बघतोय तर हे प्रॉपर सुकलेलं आहे. सो इकडे आहे. द नेक्स्ट स्टेप इज एक डॅम नॅपकिन घ्यायचं आहे. बऱ्यापैकी ओला असेल असा, खूप ओला पण नाहीये आणि खूप कोरडा पण नाहीये. आणि आफ्टर दॅट एक एक करून घेऊया आपण. सो लेट्स गो अहेड विथ दिस फर्स्ट. त्याच्यावरती तो प्लेस करायचा आहे. आता हा आपण वाईप करणार आहोत पेपर हलक्या हाताने करायला पाहिजे, कारण काय अदरवाइज त्याच्यावरच थोडस निघतंय एका ठिकाणी निघालं. मी जरा खूप प्रेशरनी काही ठिकाणी जरा प्रेशर जास्त झाल्यामुळे
मला म्हटला कलर निघाला इफ यू कॅन सी, पण त्याला सुद्धा आपण थोडं बघू काय करताय ते का. बट नॉट बॅड राईट. लेट्स ट्राय विथ दीज टू. कचरा नक्कीच खूप जास्त होत. झालाय की दोन्ही झालेत पण त्याच्यावरचे चेहरे व्यवस्थित दिसत नाहीयेत. कदाचित ते आता ओलं असल्यामुळे थोडं सुकू देणार आहोत आपण आणि बघणार आहोत दिसतायत का. सो अनदर कोट ऑफ मॉश पॉच. सुकू देणार आहोत आपण आणि मग बघूया सुकल्यानंतर कसं दिसतं. सो फायनल लेअर जो आपण मॉचपॉचचा मारला त्यानंतर जवळजवळ एक 5-7 तास झालेले आहेत आणि मी ते सुकू दिले आणि आता कम्प्लिटली सुकले. सो फायनल प्रोडक्ट इज युअर. सो हॅव अ लुक. आय एम शुअर लावणं तर खूप चांगलं दिसत आहे. इज नॉट लुकिंग बॅड. पण हे काही पोर्शन्स आहेत जे मी जरा हार्शली काढायला गेलो आणि तिकडचा ऍक्च्युअल हे पण निघालं जे फोटो होता तो पण निघाला. अनदर थिंग दॅट आय रिअलाइज इज पेपर कम्प्लिटली जरा क्लिअरली निघाला पाहिजे, तो व्यवस्थित काढला पाहिजे, नाहीतर असे थोडेसे व्हाईट मार्क्स त्याच्यावरचे राहत आहेत आणि हे नंतर एकदा तुम्ही फायनल लेअर मॉचपॉचचा मारला की त्यानंतर हे काढता येणार नाही आहे. त्यामुळे असं दिसणार. इट इज नॉट लुकिंग बॅड. लाईटनुसार ते जरा त्याप्रमाणे दिसत आहे. सो ही आयडिया जी माझी होती की आय एम जस्ट गोना प्लीज इट लाईक दिस. आणि दोन आपले फेल्युअर्स ठरलेले आहेत या दोन गोष्टींचे दिसतही नाही आहेत. म्हणजे हे काय आहे असं वाटतंय की तुम्हाला जर आधीचे फोटो आठवत असतील जस्ट ट्राय टू रिकलेक्ट दोज स्पेसेस आणि हे बघा. ओळखू पण येत नाहीये की काय बनवत होतो. तर हे बेसिकली घडलं. तर जसं मी सुरुवातीला म्हटलं होतं की हा ट्रायल अँड एरर असणार आहे तर हे नक्कीच एरर ठरलेलं आहे. आणि आय थॉट मी माझ्या बहिणीला सरप्राईज देईन. जगता आय थॉट आय गुण सरप्राईज यू की हे बघ मी काय केलं. पण आय एम सॉरी, तो फोटो सुद्धा वाया गेला. एनिवेज, पण ॲज आय सेड इट इज स्टील नॉट अ वेस्टेज. दिस इज स्टील अ नाईस कोस्टर. कारण काय ही बाजू त्याची अजून वुडन सर्फेस आहे. सो हे कोस्टर्स म्हणून तसंही वापरता येणार आहे. आणि मी इवन प्रयत्न केलाय थोडा की हा जो लेअर आहे मॉचपॉचचा हा परमनंट असतो का काढता येतो. तर हा काढता येतो. सो इफ यू कॅन सी आय एम गोनो ट्राय टू पील इट ऑफ. सो जो वुडन हे आहे ते क्लिअर होईल. पण हे जरा पेशन्सचं काम आहे. हळूहळू करून करेन. आय विल फाइंड अ वे टू रिमूव्ह दॅट अँड गेट द वुडन सर्फेस अगेन. आणि हरकत नाही, आपल्याकडे इनफ मॉचपॉच सुद्धा आहे अजून. परत काही पिक्चर्स त्याप्रमाणे काही आपल्या ज्या चुका झाल्या त्या आपण ट्राय करू शकतो. पण मीन वाईल फर्स्ट अटेम्प्ट साठी दिस वॉज इट. लेट मी नो हॅव यू लाईक इट. आणि तुम्ही सुद्धा मॉचपॉच आणून नक्कीच ट्राय करा. पण माझ्यासारखंच पहिला अटेम्प्ट असेल तर अशा सर्फेसेसवर करा की आवडलं तर तुम्ही असं ठेवू शकता आणि नसेल आवडलं तर आहे तशी केस बरे किंवा आहे तसे पोस्टर्स बरे. सो ट्राय इट अकॉर्डिंगली अँड आय होप यू लाईक दिस ऍक्टिव्हिटी. थँक्यू.